तर उपराजधानी नागपुरातून आपण बघतोय थेट दृश्य आहेत. आशा सेविकांचं हे आंदोलन सध्या नागपूरमध्ये सुरू झालेलं आहे. आशा सेविका आपल्या आपल्या मागण्यांसाठी अमरावतीत आंदोलन करतात. अनिकेत मागे, अनिकेत मागे. अमरावतीमध्ये हजारो आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचा जिल्हा परिषदवर हा विराट मोर्चा निघालेला पाहायला मिळतोय. आजपासूनच राज्यभरातील आशा सेविका आणि गटप्रवर्तक या कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झालात. स्वप्नील उमापाचे सहकारी सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेत. स्वप्नील, नेमकी काय मागणी आहे या सगळ्यांची? हे बंद करा, तसेच ते बंद करा. नक्कीच आशा सेविका आणि गटप्रवर्तक जे आहेत त्या राज्यभरातल्या सुमित आक्रमक झालेले आहेत. त्यांना किमान मानधन वेतन देण्याची त्यांची मागणी आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी, सोबतच दिवाळी बोनस द्यावं, शासकीय सेवेत रुजू करावं, ऑनलाईन कामाची सक्ती करणं बंद करा, ही मागणी आहेत. आपल्यासोबत आशा सेविका आहेत. ताई काय सांगणार तुम्ही? मोर्चा काढलेला आहे. आम्ही आमच्या मागण्यासाठी मोर्चा काढलेला आहे. आम्हाला दिवाळी बोनस मिळत नाही, ते मिळालं पाहिजे. आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे. आमच्या सर्व प्रकारच्या मागण्या मिळाल्या पाहिजे, हीच आम्हाला शासनाकडून अपेक्षा आहे. दिवाळीच्या